ड्रॅगर्स ऑफ द ट्रिझन्स द कर्स ऑफ द मुगल्स सिरीज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. प्रतिष्ठित वेबली हिल्स बुक अवॉर्ड पुरस्कार प्राप्त लेखक श्री नीरज श्रीवास्तव यांचे ड्रॅगर्स ऑफ ट्रिझन द कर्स ऑफ द मुघल सिरीजचे पुस्तक प्रकाशन सोहळा नुकतेच पुण्यात पार पडला. काही उत्कृष्ट मुघलांचे बरेच रोचक किस्से यात असल्याचे लेखक श्री नीरज श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितले. कार आणि पुस्तकांवर प्रचंड प्रेम असलेले अनोख्या पुस्तकांचा 3 पिढ्या डॉक्टर असणाऱ्या कुटुंबातून येतात. श्री नीरज श्रीवास्तव हे दिवान राय गुरुबक्ष सिंग यांचे थेट वंशज तर बनारस ते महाराजा चेत सिंग यांचे फार पूर्वीचे वंशज आहेत. याबद्दल बोलताना ते राजघराण्याच्या राजेशाही आणि औपचारिकतेवरही दिलखुलास बोलले. पराक्रमी मुघलांच्या भव्यता आणि रहस्यांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. सुमारे 90,000 जास्त शब्द असलेल्या या काल्पनिक पुस्तकात अकबरांच्या काळाचे कित्येक रहस्य आणि सत्य प्रकाश जोतात आले आहे. त्याचबरोबर अनारकलीच्या प्रदीर्घ गूढ शाही न्यायालयाच्या विश्वासघाती कार्यकारिणीचाही यात उल्लेख आहे. 4 अंक असलेले या साखळीचे हे पहिले पुस्तक आहे. मैं गुजरू की मुझे वो जगह जैसे सिरोंज एक जगह है ग्वालियर से थोड़ा आगे उज्जैन से पहले उसमें हिंदुस्तान के सबसे ज्यादा सांप और बिच्छू हैं. ये जब मैं वहाँ गुजर रहा था तब मुझे मालूम चला. कहानी में वो भी एक जगह लेता है. इलाहाबाद के नाम पहले इलाहाबाद था. मैं यहाँ से गाड़ी से फिर वापस इलाहाबाद भी जाता हूँ. रास्ते में बंगाल बिहार के जो सूबे थे उसमें ट्रैवल करता. आगरा का किला तो मुझे पहचानता है. सबसे बड़ा गाइड मैं ही हूँ उस समय वहाँ का. जो लोगों को नहीं मालूम है वो मैं पुरानी किताबों में छुपी हुई इतिहास है. जो नॉर्मल जैसे अभी मैंने आपसे जिक्र करा कि 6 बड़े मुगल बादशाह थे. एक छुपा हुआ नाम है 7वां जिसका हिस्ट्री में किसी किताब में नाम नहीं आता है. यूनिवर्सिटी की जो लोग PhD कर रहे हैं उनको भी इसका नॉलेज नहीं है. श्री नीरज श्रीवास्तव यांचा हॉलिवूडशीही करार झालेला आहे. हॉलिवूड कंपनी सुवेरेट होल्डिंग्स लॉस एंजेलिस असे या कंपनीचे नाव आहे. हे पुस्तक लवकरच मालिकेच्या स्वरूपात जगासमोर येणार आहे.